जब राज्य में समाज की समस्याएं उठती है तो वे समस्याएं राजनीति से परे होती है। सरकार और विपक्षी दल मिलकर समाज के हित के बारे में सोचते हैं, ऐसा पत्रकारों से संवाद साधते हुए राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके द्वारा कहा गया। आज की बैठक का प्रयास यह पता लगाना होगा कि हम किस तरह से आगे बढ़ सकते हैं और मराठा समुदाय में या विभिन्न समुदाय में जो भी मुद्दे सामने आ रहे हैं। ऐसा है कि शेवटी राज्यामध्ये जेव्हा समाजांचे प्रश्न निर्माण होतात तर हे प्रश्न पक्षाच्या पलीकडे असतात, त्याच्यामध्ये सरकार असेल, विरोधी पक्ष असेल किंवा कुठलाही पक्ष असेल, हे सगळ्यांनी मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो आणि एक कन्सेन्सस तयार करायचा असतो। आजची जी बैठक आहे त्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे की एक ब्रॉड कन्सेन्सस तयार करावा जेणेकरून आपल्याला कुठल्या मार्गाने पुढे जाता येईल आणि मराठा समाज असेल किंवा वेगवेगळ्या समाजांचे या ठिकाणी जे काही प्रश्न समोर येत आहेत आणि विशेषतः आता श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहेत, काही त्यांच्या मागण्या आहेत, काही इतरही मराठा समाजाच्या संघटनांच्या मागण्या आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा एक नीट एकत्रित विचार करून राज्याने याच्यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल असा प्रयत्न त्याच्यामध्ये आम्ही करतो। मनोज जरांगे पाटील और मराठा समुदाय के कुछ अन्य संगठनों के पास कई सवाल है और हम इस बैठक में विचार करेंगे कि राज्य के राजनीतिकरण के बिना समुदाय के हित में कैसे निर्णय ले सकता है। मिस इंडिया न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।